Hema Neiralkar Upasni, she has groomed her powerful voice with indefatigable riyas. Music is truly in her genes. The Sopranos is a music school and recording studio by Hema Upasni. Classical music is always tagged as serious, but with sopranos, we will bring the fun element with a structured and extensive program. The Soprano Studio is equipped with Solid State Logic Super Analog x tex Console with latest Pro Tools HD native. The Mehfil Hall can accommodate up to 100 people with Bhartiya Baitak. 50 musicians can perform in the recording studio. With all these facilities, you can shoot your video in our studio to make an amazing impact. हो नमस्कार मी हेमा उपासनी द सोप्रानोज रेकॉर्डिंग स्टुडिओच्या म्युझिक कहाण्या या पॉडकास्टमध्ये आज मी रुचिरा केदार हिचं स्वागत करते रुचिरा तुझं खूप 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 मनापासून स्वागत खूप खूप नमस्कार हेमा खूप मला धन्यवाद बोलवल्याबद्दल <laughs> नेहमी सगळे पॉडकास्ट ऐकते क्या वाद म्युझिक कहाण्या आणि मला फार आवडतो हा उपक्रम क्या बात आणि म्हणजे मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आमचा प्रयत्न oh. आता लोकांपर्यंत पोचतोय आणि त्यांना तो, पोस्त तो, तो आवडतोय yes. खरं तर मला सगळ्यांना आधी याच्यासाठी थँक्यू म्हणायचं आहे रसिकांना की मागचा जो आमचा पॉडकास्ट होता निरंजन लेले यांचा त्याच्यासाठी मी तुला सांगते की खास बालगंधर्वांचा ऑर्गन तो इथे घेऊन आला होता आणि तो एपिसोड प्रेक्षकांना इतका आवडला आहे की आम्हाला त्याचे भरभरून मेसेजेस भरभरून डी एम आणि खूप छान त्याचा रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि असाच तुम्ही रिस्पॉन्स प्रत्येक आमच्या एपिसोडला देत जा जशी आत्ताची सुरुवात तू इतकी सुंदर केलीस म्हणजे असं वातावरण असं सगळं असं खूप नजाकतीने भरलेलं असं वाटत होतं तर त्या रचनेच्याबद्दल तू आधी सांगशील का आ, ही जी रचना आहे दिवाना की या श्याम ही खास बनारसची रचना आहे उपशास्त्रीय रचना आहे आणि ही माझ्या गुरु पद्मविभूषण गिरिजा देवीजी ह्यांनी है? प्रसिद्ध केलेली रचना आहे त्या नेहमी गात असत आणि त्यांना खूप फरमाईश होत असत या रचनेसाठी हो। तर खास त्याच्यात एक बनारसी अंदाज आहे गायचा तर तो प्रयत्न करते मी नेहमी माझ्या गाण्यात ठेवायचा क्या बात है इतकं सुंदर ती रचना झाली आणि त्याच्याने आपल्या एपिसोडची आज आपण सुरुवात केलेली आहे मला एक सांग की तू शास्त्रीय संगीत पण तेवढ्याच ताकदीने गातेस म्हणजे मला असं वाटतं की आज तुझं नाव ग्वाल्हेर जयपूर घराण्याची तू एक आघाडीची गायिका म्हणून आज भारत आणि भारताच्या बाहेर आज तुझं खूप छान नाव आहे तर ख्याल गायकी किंवा ठुमरी टप्पा चैती हुँ। दादरा कजरी होरी हे जे सगळे प्रकार आहेस हे तू म्हणजे तुझं शास्त्रीय पण त्याच्यात कुठेही मध्ये आढवं येत नाही तर ह्या गोष्टी तू कशा सांभाळतेस हेमाताई ह्याच्यात पहिल्यांदा तर हे मला सांगावं असं वाटतं की मी खूपच भाग्यवान समजते स्वतःला असे मला महान गुरु मिळाले की ज्यांनी ही इतकी आ, इतकी सुंदर मला तालीम त्या त्या म्युझिकल फॉर्म्सची दिली की हे सगळे कॉन्सेप्ट्स म्हणजे खूप क्लिअर होते की आणि मुख्य म्हणजे एक जो एक प्रयत्न माझ्याकडनं मी करते की प्रत्येक जॉनरला जो ख्याल असो किंवा ठुमरी असो किंवा अजून काही असो तर त्याला त्याचा त्याचा एक रिस्पेक्ट मी देते म्हणजे तेव्हा मी ख्याल गाताना हा विचार नाही करत की मी ठुमरी पण गाते किंवा ठुमरी गाताना हा विचार नाही करत की मी ख्याल पण गाते तर त्याला त्याच्या अंदाजानेच मी माझं चिंतन करते किंवा त्याला खुलवायचा प्रयत्न करते हा म्हणजे ती तालीम किंवा ती शिस्त तुझ्या विचारांना त्या गुरूंकडून इतकी परफेक्ट झालेली आहे की ते असं एकमेकांमध्ये काही डोका होत नाही म्हणजे तो आवाजाचा लगाव पण तू कसा करतेस म्हणजे मला खूप प्रश्न कधी कधी पडतो म्हणजे तुला कदाचित असं वाटेल की मी हा तुला का प्रश्न विचारते पण मी तुला सांगते की मी रसिकांची एक प्रतिनिधी सगळ्यांची म्हणून तुला हे प्रश्न विचारते की त्या आवाजाच्या लगावात तू नेमका काय फरक करतेस किंवा त्याचा तू कसा विचार करतेस हे तू जरा सांगशील का व्यवहार म्हणजे खरं हे माता तुम्ही हा विचारला प्रश्न आज पण हा प्रश्न मला बऱ्यापैकी म्हणजे म्युझिकचे विद्यार्थी म्हणा किंवा रसिक लोकांकडनं हा येत असतो हा प्रश्न की हे, हे सगळं तुम्ही वेगळं कसं ठेवता तर पहिले तर असं मी सांगितलं की जेव्हा मी ठुमरी गाते तेव्हा हा मी विसरायचा प्रयत्न करते की मी ख्याल गाते तर ख्याल गाताना जो आवाजाचा लगाव आहे किंवा जी एक स्ट्रक्चर्ड जी एक बढत आहे हो, प्रोग्रेशन हो, जी एक ख्याल मध्ये आपण ठेवतो फ्रेमवर्क त्याचं ठेवतो म्हणजे यमन आहे तर यमनच गायचं बरोबर म्हणजे तिथे हा राग हा हिरो असतो हो ना आपण सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने तो राग एक्सप्रेस करत असतो किंवा वेगवेगळ्या लाईनमध्ये वेगवेगळ्या बंदिशींच्या थ्रू तर ठुमरीमध्ये जो भाव हा हिरो असतो किंवा शब्द हे हिरो असतात तर मला म्हणजे जेव्हा आम्हाला गिरजा देवीजी शिकवायच्या तेव्हा हे त्या सांगायच्या की देखो बेटा इसमें तुम्ही नायिका के मन में देखना पड़ेगा की अगर वो कह रही है कि की है, शाम क्या जादू डारा हुँ. तो वो खुद फील करना पडेगा की कैसे जादू होता है श्रृंगार रस वो तुम्हें फील करना पडेगा तुम्हें नायिका बनना पडेगा तर ते मी प्रयत्न करते म्हणजे ठुमरी गाणं हे एका प्रकारचं मला वाटतं अभिनय आहे की तुम्हाला त्या नायिकांचा अभ्यास जसं आता अष्ट नायिका आपल्या ह्याच्यात आहेत भारतीय संगीतात तर त्या अष्टनायिकांचा अभ्यास आम्हाला सांगितलेला असतो की हे तुम्ही करा म्हणजे ह्युमन इमोशन हा वेगवेगळ्या पद्धतीने कसा एक्सप्रेस होतो शब्दांच्या थ्रू आणि ठुमरीमध्ये अजून एक अवघड गोष्ट जी मला वाटते हो। की शब्द कमी असतात खूप शब्द नसतात की त्याचा आधार तुम्हाला मिळेल एकाच एका चोळीची असते हो जसं पिलूची ती फेमस ठुमरी आहे पपीहरा पी की बोली न बोल थोडस गुणगुणत म्हणजे इतका चांगला मौका आहे आणि सोडायचा कशाला नक्कीच नक्कीच नक्कीच

गिरिजा देवी जी की बेटा अगर उसको विरह है नायिका को वो पपी है पक्षी से कह रही है कि तुम पी पी मत कहो इससे मुझे पिया की याद आती है आ। पी की बोली ना बोल हेचार है, है तो अब वो कैसे बोलेगी उसे कभी नाराज होके बोलेगी कभी हेल्पलेस होके बोलेगी हुँ, हुँ, कभी उसको जो पीड़ा है उसकी वो निकलेगी उसमें से ना बोलो तो इसे तुम्हें किस तरह से कहना है ये देखना होगा तर या अशा त्या आम्हाला गाऊन सांगायच्या समजून सांगायच्या तर तशी तशी ती एक काय म्हणतात थॉट प्रोसेस बनत गेली बनत गेली की ह्याला कसं ट्रीटमेंट द्यायला पाहिजे आणि आवाजाचा जो लगाव आहे तो आपसुकच सॉफ्ट येत असेल जसं तू म्हणतेस की हुँ। जी भावना आपण व्यक्त हो, करतोय तर तिथे मग तुला रागदारीच्या सारखा हो हो जो काही आवाज आपण बरोबर लावतो बरोबर तर आता जसं याच ठुमरीचं एक्झाम्पल घेऊन सांगते मी की पपिहरा आहे तर आता पपिहराला ती कशी बोलवेल तर त्याच्यात आता पिलू हा एक मिडियम मा हो। आहे माझ्यासाठी ह्याच्यात मला पिलू आहे किंवा नाही आहे हे विसरायचं आहे ते धुन किंवा ती ते जे त्या स्वरांनी जो भाव बनतोय तो, तो लक्षात ठेवायचा आहे मला पपिहरा पिहरा अरे जतपी हरा ह्याची गरज नाही माझ्या गळ्यात असेल तरी ह्याची गरज नाही बरोबर तिथे मला हे बघायचंय की ती नायिका कसं म्हणते तर तो म्हणून मी जसं म्हणलं की ते अभिनय करायला लागतो जसं फॉर एक्झाम्पल म्हणजे ह्याच्यावर माझे काही विचार ते शेअर करते की जसं कुठला ऍक्टर आहे अभिनेता आहे तर त्यांना जेव्हा कुठलं कॅरेक्टर दिलं जातं प्ले करायला तर आता त्यांना काही सगळेच अनुभव असतील असं ना, हे नाही आहे बरोबर असू शकत नाही की जगातले सगळे अनुभव पण त्या कॅरेक्टरच्या पर्सनॅलिटीमध्ये ते जायचा प्रयत्न करतात बरोबर की हा कॅरेक्टर कसा विचार करेल कसा चालेल कसा बोलेल काय बॉडी लँग्वेज पाहिजे तर ते एका अर्थाने ठुमरी गाताना हेच करायला लागतं फक्त ते आवाजाने करायला लागतं म्हणजे आपलं माध्यम आपलं माध्यम आवाज आहे त्यामुळे आणि म्हणूनच ठुमरीचा हा कथकशी किंवा नृत्याशी पण एवढा जवळचा संबंध आहे म्हणजे ठुमरी आली तेव्हा ही कथकच्या चा हो। बरोबरच आली नृत्याच्या बरोबरीनेच आली कारण जो अभिनय आहे जो चाल आहे ठुमरीची ठुम ठुमकती हुई जो चल रही है व ठुमरी असं आहे तर ती चाल ती मुवमेंट नृत्याची किंवा तो अभिनय किंवा तो ते जेस्चर्स ते गाताना आपल्याला आणता आले पाहिजे हे चॅलेंज आहे ठुमरी गायकाचं आणि तसंच तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पण तसे बदलतात म्हणजे चुकच असं मला वाटतं कारण मी वडील पण जेव्हा ठुमरी हो, शिकवायचे हो, किंवा ते स्वतःही उत्तम ठुमरी हो, गाय सादर करायचे तर हो, त्यावेळेला आपोआपच चेहरा आणि सगळ्याच गोष्टी बदलायच्या म्हणून म्हणजे त्या, त्या गोष्टी मी लगेच कनेक्ट करू शकते हो, की हो, तू इतक्या सोप्या आणि छान भाषेत या गोष्टी समजावून सांगितल्या आणि मला असं वाटतं हे खूप जास्त महत्वाचं आहे रसिकांच्यासाठी किंवा आपला एपिसोड फक्त रसिकच बघतात असं नाही विद्यार्थी पण खूप बघतायत तर त्यांच्यासाठी ही खूप मला असं वाटतं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आता मला जायचं आहे तुझ्या लहानपणाकडे की तुझ्या घरामध्ये गाणं होतं किंवा तुझं संगीतातलं बालपण नेमकं कसं होतं ताई माझं बालपण म्हणायचं तर बऱ्यापैकी संगीतात गेलं म्हणजे आमच्याकडे घरात गाण्याचं किंवा संगीताचं एकूणच वातावरण खूप होतं माझे आजोबा वायलिन वाजवायचे कंपोजर होते ते भजन कंपोज करायचे माझे वडील काका -का त्या सगळे म्हणजे घरचे सगळे लोक एक बऱ्यापैकी चांगल्या लेवलला गाणं करत होते फक्त प्रोफेशनली नव्हते करत अच्छा तर ते काय म्हणतात की बाळकडू जसं म्हणतात ना तसं घरातच होतं म्हणजे असं म्हणलं तर आठवत नाही की कधी गायला सुरू केलं किंवा शिकायला सुरु केलं तर गातच होते लहानपणापासून आणि एक अकॅडमिक्सची पण आवड होती एक एकुलती एक मुलगी होते तर लाडकी पण होते प्रॉपर भोपाळचे हो, हो। आता तू कर। आता पुण्यात तर वडिलांच्या माझी मा खूप इच्छा होती की हिनी संगीतात त्यांना वाटलं असेल की पोटेन्शियल आहे हिच्यात तर हिला संगीतात पुढे आपण पाठवूया तर ते खूपच म्हणजे ज्याला आपण पर म्हणतो परफेक्शनिस्ट होते त्यांची अशी अपेक्षा असायची की तू जे काय करशील ते थोडं थोडं नाही करायचं ते पूर्ण परफेक्शनपर्यंतच न्यायचं तो अभ्यास असू दे नाहीतर अजून स्पोर्ट्स काही असू दे नाही तर गाणं असू दे असं थोडं थोडकं नाही करायचं काही पण म्हणजे फील्ड तू निवड हो पण परफेक्शन पाहिजेच हे त्यांचं हो हो हा त्यांचा आग्रह असायचा अगदी माझ्या लहानपणापासून तसंच होतं तर मी चौदा वर्षाची असताना त्यांनी मला पुण्यात डॉक्टर अलकादेव देव मारुलकरजींकडे पाठवलं हो बरं आणि ती स्टोरी पण एक म्हणजे काय म्हणतात ती आम्हाला ऐकायची एक छोटी <laughs> <था। laughs> शॉर्ट फिल्म बनू शकेल त्याच्यावर अशी स्टोरी आहे ती <laughs> देव करू आम्ही पण अशा फिल्म्स लवकरच बनवू <laughs> <laughs> अगदी अगदी माझ्या नेहमी शुभेच्छा <laughs> तर मी एक बारा वर्षाची असताना बाबांनी मला विचारलं की तुला काय करायचं आहे सगळंच करतेस तू स्पोर्ट्समध्ये पण आहेस अकॅडमिक्स पण चालू आहे आणि गाणं चालूच आहे जेवढं काही चालू आहे तर असं नाही एक काहीतरी निवड असं सगळंच नाही होत तर मला तेव्हा वाटलं की म्युझिक हे आपल्यासाठी म्हणजे नॅचरल आहे खूप आपण करतोच आहे लहानपणापासून त्यांनी म्हटलं म्युझिक मला वाटलं होतं की हे सोपं असेल <laughs> तर बाबांचं मग त्यांचं म्हणणं होतं आता म्युझिक करतेस ना तुला पूर्ण वेळ म्युझिक करायला पाहिजे तर त्यांनी म्हणजे मला मग ते शाळेत जाऊ द्यायचे नाही शाळेत बोलून आले ते की ही येणार नाही फक्त परीक्षे पुरते हो हो अगदी सगळं मग अगदी सकाळी तीन वाजता उठवायचे चार वाजता उठवायचे साधना आवाज आवाजाची साधना करायला स्वतः बसायचे माझ्याबरोबर तर असे पहिले एक दोन वर्ष खूप म्हणजे माझ्यासाठी अवघड गेले ते कारण ते बारा तेरा वर्ष आपलं असं काही किंवा ते वय खूप असं वेगळं असत त्याच्यामुळे ते पहिले एक दोन वर्ष त्यांच्याकडे शिकण्यात गेले मग अलकाताईंचं गाणं त्यांनी एक महोत्सवात भोपाळला ऐकलं तर त्यांना फार आवडलं त्या म्हणले ते म्हणले की मला असं वाटतं आता तुला जे मोठे गुरु असतात त्यांच्याकडे पाठवायला पाहिजे तर मी चौदा वर्षांची असताना बाबा माझे अलकाताईंकडे मला घेऊन गेले डॉक्टर अलकादेव मारुलकरजींकडे तर त्या म्हणल्या की खूप लहान आहे अजून नववीतच होते मी चौदा वर्षाची होते तर पण बाबांनी ते एक ध्यास घेतल्यासारखं घेतलं होतं की नाही आता हिला पाठवायचंच आहे आणि त्या काळी अशा आजच्यासारखे काही इतके इझिली ट्रान्सपोर्टेशन आणि हे सगळं नसायचं ना म्हणजे हे मी नाईन्टी फोर नाईंटी फाईव्हची गोष्ट गोष्ट सांगते सांग सांग तर पण त्यांना ते त्यांनी ठरवलं होतं की आता अलका हिला पाठवायचं तर त्यांनी मला शाळेत मिड टममध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ते मला घेऊन गेले टी सी काढून अगवै हो हो की नाही आता जायचं झालं आता तर नेलं तिथे तर अलकाताई पण थोड्याशा म्हणजे सरप्राईज झाल्या की अहो इतकी लहान आहे कसं काय होईल ते अहो तुम्ही एकदा ऐका मग तुम्ही जसं सांगाल तसं करू मग अलकाताईंनी ऐकलं गाणं माझं आणि सुदैवाने त्यांना आवडलं त्या म्हणल्या की मी घेते हिला शिष्य म्हणून माझ्याकडे तर माझे वडील म्हणले की बरं आता आम्ही तर जातो तुम्ही बघा अगवै तर त्यांनी मला तसं सा निघतानाच सांगितलं होतं की बेटा आता परत नाही यायचं आपल्याला भोपाळला आता पुण्यालाच राहायचं आपण पण मग तुझी काही रडापडी वगैरे अशी काही झाली की नाही थोडासा मी नर्वस होते पण ऍक्च्युली खरं सांगू ताई तर मी एक्सायटेड पण होते कारण एकुलती एक मुलगी ना तर मला या सगळ्याची खूप एक म्हण काय म्हणतात एक्सप्लोअर करायची खूप आवड होती अच्छा की आपण एकटं राहून काय होईल कसं होईल कसं आपण सगळ्या जगाला फेस करू हे सगळ्याच मला जरा ऍडव्हेंचरस पण वाटत होतं तर आईची खूपच म्हणजे घालमेल होत होती त्यावेळेस हो अर्थात <laughs> पण अलका त्यांनी खूप म्हणजे अगदी आईच्या मायेने सगळं माझं केलं शाळेचं ऍडमिशन पासून सगळं त्यांनी केलं तर पुढचे बरेच पहिले काही दिवस तू राहिलीस हो त्यांच्याकडे काही दिवस राहिले मग मा त्यांनी माझी सोय दुसरीकडे केली शाळेचं ऍडमिशन केलं तर सगळं सगळं म्हणजे त्यांनी पूर्ण जबाबदारी माझी घेतली आणि मग माझं रुटीन हेच असायचं सकाळी शाळा शाळेनंतर पूर्ण वेळ मी त्यांच्याकडेच असायची अच्छा असंच माझं रुटीन होतं गेलं एक सात आठ वर्ष तरी बरं हो पण मग गेलं की रियाजाची आणि तालमीची काय कशी पद्धत असायची त्या तुला एकट्याला हो, शिकवायच्या हो, होते तर कधी कधी मला एकटं पण घेऊन बसायच्या पण माझ्याबरोबर एक ऍडव्हांटेज त्यावेळी मला असं वाटायचं की नवीनच होते मी सगळं ज्या ते सांगतील ते डायरेक्ट मी ऑब्झॉर्व करते पहिलेचे काही संस्कार नसल्यामुळे असे विशेष तर त्यांची गायकी त्यांना असं वाटायचं की मी खूप लवकर ॲब्सॉर्ब करते हां घेते गे, ग्रास्प करते तर म्हणजे तशी त्यांची पण खूप गुरुकृपा मिळाली मला आणि खूप चांगले त्यांनी संस्कार आणि मग त्याच्यानंतर तू एसआरए ची पण स्कॉलर म्हणून होतीस तर तिथून एसआरएचा प्रवास तुझा कसा झाला तोही प्रवास एक वेगळाच खूपच चॅलेंजिंग होता असं म्हणेन मी अच्छा की कारण एस आर ए आय टी सी संगीत रिसर्च अकॅडमी जे कलकत्त्याचं आहे ते भारतातलं एकमेव गुरुकुल असं आहे कॉर्पोरेट हो। गुरुकुल ज्याला म्हणू आपण की आम्ही गुरु म्हणजे मुलं गुरु सगळे एकाच कॅम्पसवर राहतात तर माझी एस आर ए तर एक निमित्त झालं पण मला गुरुजींकडे उल्हासजींकडे जायचं होतं पंडित उल्हास कशाळकरांकडे शिकायला पुढे तर तिथे मग ऑडिशन देऊ तू किती वर्षाची होती तेव्हा मला वाटतं मी वीस किंवा एकवीस वर्षाची असेल तर तेव्हा मी गेले मग तिथे ऑडिशन होती ऑडिशन मध्ये सगळे दिग्गज समोर अजय चक्रवर्तीजी गुरुजी राशीदजी हे सगळे असे लोक ऑडिशन घ्यायचे तिथे तर ते एक वेगळीच जागा होती वेगळाच लेवल होता सगळा पण त्याच्यात नाही पार पडले मी पुढे गेले आणि तो एक खूपच सुंदर काळ होता तयारी सगळी अलकाताईंकडेच झाली तुझी तिथे हो हो म्हणजे अलकाताईंनीच मला म्हटलं की मला असं वाटतं तुला आता पुढे जायला पाहिजे कुठेतरी कोणाकडे जायला पाहिजे तर त्यां त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मग तसं तसं मी पुढे गुरुजींकडे सुरू केलं शिकायला पण तिथे तो एक खूप सुंदर काळ असा होता की पूर्ण वेळ गाणंच बाकी काहीच व्यवधान नाही डोक्याला कारण ते स्पॉन्सर्ड होतं ना आपल्याला हो, हो, काहीच हो। विचार करायची गरज नाही तिथेच राहायचं त्यामुळे ट्रॅव्हलिंग नाही खर्च नाही काहीच नाही बरोबर फक्त शिकायचं शिकायचं यास एवढंच एक या चार पाच वर्ष केलं मी तर तो तिथले पण तुझं रुटीन कसं असायचं एसआरए रुटीन आमचं म्हणजे सकाळी आमचं उठल्यावर एक म्हणजे पाच साडेपाच जे काही उठून मग आपला रियाज करायचा मग तालमीची वेळ असायची गुरुजी रोज सकाळी नऊ नौ साडेनऊ ला सुरू करायचे ते बारा एक पर्यंत बारा एक पर्यंत नंतर मग लंच वगैरे झाल्यावर मग पूर्ण दिवसभर कधी वाचन कधी तिथले आर्काईव मध्ये ऐकणं आपला रियाज म्हणजे पूर्ण वेळ हेच चक्र चालायचं कारण मी तिथे असं ऐकलं हो। की दर तीन महिन्याने तुमची अपग्रेडेशन टेस्ट किंवा काही तबलजी आज तुम्हाला घरी येऊन रियाजाच्या म्हणजे फक्त गुरुजींच्या बरोबर तर असणार हो 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 ना? एक पूर्ण असं विकली शेड्यूल असायचं की कुणाबरोबर कोण संगत करायला कधी येणार आहे संध्याकाळी मग एक वेडनसडे रिसायटल म्हणून एक तिथे खूप चांगला प्रकार होता की आमच्यातलं कोणतरी प्रत्येक बुधवारी तिथे परफॉर्म करायचं लोकांसमोर बरं आणि त्याच्याहून जी चॅलेंजिंग गोष्ट ती होती की त्याच्या पुढच्या बुधवारी त्या आपल्या गाण्याचं पोस्टमॉर्टम होणार सगळ्यांच्या मध्ये <laughs> बसून हे मला मुख्य <laughs> तुझ्याकडून ऐकायची <आगाई> इच्छा <laughs> होती की ती जी गोष्ट असते ना की <laughs> तुम्हाला एव्हरी म्हणजे ऑलवेज ऑन द टोज हो हो असं असायलाच पाहिजे हो हो म्हणजे असं नाही की मी आता आठ दिवस झाले करता येई रिया नाही आणि कोणी नाहीये वॉच ठेवायला पूर्ण वेळ सगळ्यांचं तिथे सगळ्या गुरु आपल्या गुरूंचं तर असतं बाकीच्याही गुरूंचं पूर्ण लक्ष आपल्यावर असतं की ह्यांची प्रगती कशी चालू आहे तर या सगळ्याचा खूप मला कधी तुला आशेचे निराशेचे असे काही क्षण आले तिथे खूप म्हणजे एक तर काय होतं ताई की जेव्हा आपण दुसऱ्या गुरुंकडे जातो तर त्यांची पद्धत त्यांचं एक चिंतन गायकी हे सगळं इतकं वेगळं असतं तर त्याच्याशी जुळवून घ्यायला आपल्याला थोडा वेळ लागतो तर तो. तो एक जो वेळ होता एक दीड वर्षाचा तो लागलाच परत आवाज लावायची पद्धत ती पण वेगळी म्हणजे सुराकडे पाहिजे तुला आणखीन एक सांगते आता कारण हल्ली बऱ्याचदा असं त्या गोष्टी ऐकायला येतात म्हणून की तू अलका शिकत होती म्हणजे फिमेल व्हॉइस म्हणजे हो। आपण स्केलमध्येच हो। शिकत होतो हो। म्हणजे त्यांचा जो काही विचारांची व्याप्ती आहे हो। 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 ती तुला ऍज इट इज म्हणजे आणि तिकडे तू पुरुष गायकांच्याकडे शिकायला जेव्हा गेलीस तर तेव्हा ते मॅच म्हणजे त्यांनी त्यांच्या स्केलमध्ये म्हणायचं आणि तू पण त्यांच्या स्केलमध्ये गात असशील पण तरी पण तू शर्जाच्या वरतीचा विस्तार शक्यच नाही आपण गाणं म्हणजे समजा ते दोन मध्ये किंवा ह्याच्यात त्या तर त्यावेळेला तू कसं तर हे ॲक्च्युली ताई म्हणजे मी तेच जसं सुरुवातीला म्हटलं की मी इतकी भाग्यवान इतके महान गुरु मला मिळाले आता गुरुजी जेव्हा आम्हाला शिकवायचे ते आमच्या स्केलमध्ये शिकवायचे पांढरी सहा किंवा काळी पाच मध्ये आणि शिकवताना पण की गायकीच्या ज्या काही सर्टन गोष्टी असतील एलिमेंट्स असतील काही मीन्स काम आहे काही गमकचं काम आहे तर ते सांगतानाच सांगायचे की मुली या मुलींच्या गळ्यात हे असं यायला पाहिजे तुमच्या आणि हे मुलांच्या गळ्यात हे असं यायला पाहिजे त्यांनी ते सुरुवातीपासूनच ते डिस्टिंगशन ठेवले तर आम्हाला हे चॅलेंज आलंच नाही कधी की हे मी माझ्या गळ्यात कसं म्हणायचं ते त्यांनी आधीपासूनच करून दाखवलं या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे असं मला वाटतं आणि मग हा तू मला ते सांगत होते मी मध्ये तुला मध्येच एक वेगळा प्रश्न विचारला की आशेचे आणि निराशेचे काय क्षण तुला तिथे आशेचे निराशेचे म्हणजे ताई असं म्हणेन की हे जे एक प्रवास आहे ना हा म्युझिशियन होण्याचा किंवा गायक होण्याचा हा इतका हाईज अँड लोजनी भरलेला आहे ना खूप पेशन्स पाहिजे म्हणजे हे मी खास विद्यार्थ्यांसाठी सांगते की खूप पेशन्स पाहिजे खूप श्रद्धा पाहिजे आपल्या गुरूंवर खूप सरेंडरची एक भावना पाहिजे की हे जे सांगतील ते मला करायचंच चा आहे तर सुरुवातीला माझा तोच एक भाव असल्यामुळे मी त्याच्यातनं पार पडले असं मला वाटतं कारण इतक्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या तर त्याच्यात मी या बाबतीत स्वतःला अडकून नाही घेतलं की अरे पण मला तर हे आधी असं येत होतं आता मी काय करू तेव्हा मी या सरेंडरच्या भावनेनेच शिकले की आता मी इतक्या म्हणजे प्रयत्न करून गुरुजींकडे आले तर ते आता जे म्हणतील ते मी करणार बरोबर म्हणजे हा पूर्ण मी श्रद्धा आणि सरेंडरच्या भावानी शिकले त्यावेळेस त्यामुळे त्या एक काय म्हणतात नेगेटिव्ह माइंडसेट म्हणणं मी किंवा एक अन्शुरन्सिक्युअर वाटतं ना आपल्याला हो हो त्याच्यातनं मी बाहेर पडू शकले पण हे तर होतंच की आता जसं एसआरए ला जायच्या आधीच मी यु एस स्टुरंट हे सगळं झालं होतं बऱ्यापैकी बाहेर गात होते मी बरं आणि तिथे गेल्यावर गुरुजींनी सांगितलं की आता काही वर्ष बाहेर गायचं नाही तर तो एक कॉन्फिडन्सवर आपल्या हे असतो हो काय म्हणतात आघात असतो आघात असतो की अरे म्हणजे माझं आता ठीक नाही चालू आहे का तर पण परत तेच सांगते मी की ते मी सरेंडर केल्यामुळे ना त्या ह्याच्यातनं मी व्यवस्थित पाहतो तू व्यवस्थित तर परत ते कॉन्फिडन्स कमी होऊन परत ते कॉन्फिडेंस रिगेन करून परत स्टेजवर येणं ही जी प्रोसेस होती ना ह्याच्यात परत एक तीन चार वर्ष गेले आणि परत गाणं नवीन आता आधीचं गाणं थोडं वेगळं होतं आता नवीन गाणं आणि आता हे ह्याची सांगड बसून एक काहीतरी आणि वेगळं तर ही एक खूप मोठी प्रोसेस आहे ज्याच्यातनं आपल्याला सगळ्यांनाच जायला लागतं बरोबर आणि त्याला ते एक्सपिरियन्स आणि तेवढी वर्ष जायला पाहिजे तरच ते होतं असं मला वाटतं लवकर म्हणजे शॉर्टकट्स नाही आहेत या म्युझिकला काही आणि मग हे सगळं चालू असताना तुझं अकॅडमिक्सचं कसं चालू होतं अकॅडमिक्समध्ये मी बॅचलर्स केलं इंग्लिशमध्ये दोन मास्टर्स केले मी म्युझिकमध्ये आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये आणि मग ची म्हणजे सेंट्रल ची फेलोशिप मला मिळाली म्हणून मग पीएचडी पण केलं मी ठुमरीच हा विषय घेऊन पुढे हो हो तर पीएचडी केली मी मग माझ्या इंट्रोडक्शन मध्ये तुला डॉक्टर म्हणायचं राहून गेलं कारण पीएचडी डी हा म्हणजे आता आपण खूप लाईटली होतोय पण खूप मोठा विषय आहे पण मी खरंच सांगते ताई हे अकॅडमिक्सचं सगळं श्रेय मी माझ्या आईला देते कारण मी आणि माझे वडील मी पूर्ण तयारीत होतो की आता काहीच करायचं नाही फक्त गाणं करायचं कारण तेही तशाच ध्यासानी हे म्हणजे पछाडलेले होते मी एका नंतर तशीच होते की काय कशासाठी अभ्यास करायचा पण माझ्या आईनी पूर्ण वेळ मला हा म्हणजे काय म्हणतात तगादा लावला मागे की नाही नाही डिग्री तर पाहिजेच हे तर पाहिजेच ते तर पाहिजेच तर तिच्यावर कधी चिडचिड करून कधी मान्य करून असं करत करत मी पी पर्यंत डीपर्यंत पोचले <laughs> <laughs> आणि मग एसआरए ला किती वर्ष होतीस एसआरए ला एक साडेचार पाच वर्ष होते मी बरं त्याच्यानंतर मग परत पुण्याला आले आणि पुढचा प्रवास तिथून सुरू झाला मग लग्न प्रेमात वगैरे पडली होती <laughs> प्रेम <laughs> तर काय सांगू आता हे मध्ये म्हणजे आता माझे मिस्टर सांगूनच टाक <laughs> माझे तुला आम्ही शाळेत होतो अगं एकत्र पुण्यात मी जेव्हा होते ना तेव्हा मी शाळेत होतो पण मग बरेच वर्षामध्ये आमचा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता आणि मग नंतर तेही शाहीजींकडे सतार शिकू लागले बर। हो पण म्हणजे प्रोफेशन त्यांचं वेगळं आहे एच आर मध्ये ते पण नंतर परत मी जेव्हा पुण्याला आले एसआरएतनं तर तेव्हा आम्ही रिकनेक्ट झालो काही कॉमन फ्रेंड्सच्या थ्रू मग एक म्युझिक हा एक खूप मोठा कॉमन फॅक्टर होता आणि त्याच्यामुळे मग ते काय म्हणतात जसं की तार जुळत गेले असं म्हणून आणि ऑफकोर्स जसं मी मग अशी म्हणत होते की घरच्यांचा खूप सपोर्ट मला नेहमीच राहिला या गाण्याच्या प्रवासात आणि मिस्टरांनी माझ्या सासरकडच्या लोकांनी इतकं सपोर्ट केलं आहे खरंच म्हणजे हे जे म्हणजे आपण गाणं शिकतो गातो बाहेर हो। हे सगळे एक गोष्ट झाली पण हे जे करिअर म्हणून आपण ज्याला बघतो ना तर ह्याला नक्कीच मी निश्चित म्हणू शकते की घरच्यांच्या सपोर्टशिवाय हे फार अवघड आहे हो तर मला तुला हे विचारायचं होतं आणखीन एक की सपोर्ट आहे हे सगळं खूप छान आहे सगळं पण तरी पण एक स्त्री म्हणून आणि एक कलाकार म्हणून आपली दोन वेगळी भूमिका सतत आपण त्याच्यावरती लढाई करत असतो म्हणजे माझं पण मी तुला छोटं उदाहरण सांगते की माझंही बरेचदा असंच होतं की इथे काहीतरी स्टुडिओच्या निमित्ताने कारण अजून मी हे वाढून घेतलेलं एक काम आहे आणखीन कलाकार का, म्हणून एक वेगळंच असतं पण शिवाय स्टुडिओचा एक संसार मी नवीन थाटल्यामुळे आणखीन एक नवीन गोष्ट ऍड झालेली आहे आणि शिवाय घर तुम्ही काही काम करा घर तर काही स्त्री म्हणून सुटत नाही तर होतं असं कधी कधी खूप धावपळ होते की अरे इथून जाऊन मला घरी जाऊन अजून स्वयंपाक करायचं आहे किंवा आज माझ्याकडे कोणी कोणी येत आहे किंवा काय वाटेल ते तर अशी तुझी कधी म्हणजे शंभर टक्के तुझी गडबड होत असणार आणि मला असं वाटतं त्यात तू आणखीन एका ठिकाणी एक प्राध्यापिका म्हणून पण एक जॉईन केलेलं आहेस आणि तिथेही खूप छान शिष्य घडवण्याचं तू काम करतेस तर त्या आघाडीवर तू काय कशी कसरत करते <laughs> हे मला पण तुझ्यासारखं कडून का काय ऐकायचंय की माझी जशी कधी कधी ताराबळ होते तशी <laughs> तुझी होते हे ऐकल्यावरती मला आज रात्री शांत ताई निश्चितच तुम्ही जसं म्हणलात की एक स्त्री कलाकार फिमेल आर्टिस्ट <laughs> म्हणून हे आपल्याला अक्सेप्ट करायलाच लागतं की आपण फक्त आपल्यापुरतं नाही जगू शकत जर आपण फॅमिली आणि संसार आणि या सगळ्या वाटेवर जाणार असू बरोबर जर ही वाट तुम्ही निवडली आहे तर तुम्हाला त्याला काहीतरी जस्टिस द्यायलाच पाहिजे हो। है ना कारण काय होतं की जेव्हा आपण फॅमिली या रोलमध्ये येतो फॅमिलीच्या रोलमध्ये तर तेव्हा खूप लोकांच्या पण आपल्याकडनं जरी सपोर्ट असला तरी अपेक्षा पण असतात हो। ज्या बरोबर पण असतात आहे हो। की नाही आपले म्हणजे मिस्टर असतील हो। मुलं असतील आई वडील असतील साजू सासरे असतील तर जितक शक्य आहे मला असं वाटतं की मी ऑफकोर्स जसं आपण मगाशी बोलत होतो की कुठल्या तरी गोष्टीचा गिल्ट नेहमीच राहतो मला <laughs> <laughs> तुझं वाक्य फार पटलंय आणि आता मी त्यालाच प्रमाण मानणार आहे तर ते गिल्ट अॅक्सेप्ट करून मी सुखी असते की ठीक आहे आता गिल्ट आहेत कारण आपण सगळ्याच बाजूंवर नाही लढू शकत ग का। काहीतरी राहूनच जाणार आहे तर ते काहीतरी राहून जाण्यातच त्याला ॲक्सेप्टन्स आपण केलं की ते आपण आपण चुकी राहतो असं हो। मला वाटतं कारण ही तारांबळ नेहमीच उडत असते कारण आता ट्रॅव्हलिंग आहे हो आता शिकवणं पण आहे आपलं गाणं आपला रियाज घरी बघणं माझी मुलगी आहे मुलीकडे बघणं तर हे कायम म्हणजे मला असं वाटतं की ते प्रायोरिटी लिस्ट असते हो। म्हणजे मी जेव्हा घरी असते की आता मी माझं बघू की घरचं बघू की अजून काय बघू तर ते ते त्या ज्या गोष्टीला मला वाटतं की हे टॉप मी करते आणि बाकीच्या गोष्टीत मी आता मला <laughs> तू सांगूनच की तुझा दिवसभराचा रुटीन कसा असतो कारण रियाज पण करायचा आहे आणि आता ही आणखीन एक वाढून घेतलेली गोष्ट आहे हो, म्हणजे सोशल मीडिया पण आपल्या आयुष्याचा पण एक तो महत्वाचा महत्वाचा भाग आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हो, तू तुझा दिवस हो, कसा हो प्लॅन करतेस तुझं कॉलेज आहे हो कॉलेज पण असतं येस तर विशेष काही मी असं प्लॅन असं करत नाही ताई म्हणजे की आता आपला रियाज तर असतोच तर हो। सकाळी आपला रियाज असतो मग कॉलेज असतं तर तिथे मी शिकवणं आणि काही प्रोजेक्ट्स आमचे जे असतात स्टुडंट प्रोजेक्ट ते मी अशा डिझाईन कर की, करते की त्याच्यात मला क्रिएटिव्हली खूप स्कोप मिळेल आणि मुलं पण खूप शिकतील बरोबर तर आमचे स्टुडंट प्रोजेक्ट्स खूप ऑडिओविज्युअल खूप असतात कारण तिथे स्टुडिओचं काम आहे तर आणि परत मग रियाज त्यांच्याकडनं करून घेणं मग त्याला पण मी असं डिझाईन करते की त्याच्यात मम्मी पण त्यांच्यावर रियाज करते तर तोही एक माझा रियाज होत राहतो बरोबर परत मग त्याच्यानंतर घरी वेगळी काही मुलं येतात माझ्याकडे शिकायला मग मा त्यांना वेळ देणं ते पण एक तो भाग असतो दिवसाचा मग जसं ट्रॅव्हलिंग असेल बाहेर कॉ का कॉन्सर्ट असतील हां तर त्याचं ट्रॅव्हलिंग प्लॅन करणं हे ते सोशल मीडिया जसं तू म्हणलं तर खरं म्हणजे प्लॅन करता येत नाही मी खरंच सांगते कारण इट्स ऑलवेज मला असं वाटतं की प्रायोरिटी तुम्ही त्यावेळी कुठल्या गोष्टीला देत आणि मग त्या, त्या प्रायोरिटीला तुम्हाला वेळ देऊन बाकीच्या गोष्टींना थोडं बाजूला ठेवावं लागतं तेवढ्या वेळापुरतं मग ती प्रायोरिटी बदलत जाते की आता ही प्रायोरिटी आता सेकंड प्रायोरिटी थर्ड प्रायोरिटी असं करत करत त्या गोष्टी घडत जातात असं मला वाटतं हां काही गोष्टी ज्या मला अचीव करायच्या आहेत ज्या मला वाटतं माझ्या बाबतीत की नाही हे करिअर वाईज म्हणा किंवा गाण्याच्या बाबतीत की बाबा नाही हे काही राग मला चांगले करायचे त्या पुढच्या एक दोन महिन्यात किंवा काही करिअरच्या बाबतीत अचीव्ह करायचं आहे तर ते मी नक्की प्लॅन करते ते मग त्याच्यात माझं एक इंटरनल प्लॅनिंग आणि त्याच्याप्रमाणे काम चालू असतं पण बाकी दिवस दिवसभराचं प्लॅनिंग तर थोडंसं प्रायोरिटी बेसिसवर असतं आणखीन मला एक तुला असं विचारायचं आहे की जसं आता <laughs> आपण क्लासिकलचा जेव्हा रियाज करतो तर जेव्हा जसं आपण म्हणजे एक साधारण आपली जी पद्धत असते की शुद्ध स्वरांचा रियाज सकाळी करतो किंवा जेव्हाही दिवसाची सुरुवात आपण करू रियाजाची किंवा काही पण तर शुद्ध स्वरांनी करू किंवा काही राग घेऊन कोणी परत मग रियाज करतो आपण तर तू जेव्हा ठुमरी किंवा हे उपशास्त्रीय प्रकार पण केलेस तर एकच ठुमरी परत महिनोन महिने गातेस की कसं त्याचा नेमका तू अभ्यास कसा करतेस त्याचा विचार हो, कसा करुमरीच्या हो। अभ्यासात ताई मला हे नक्की सांग असं वाटतं की मी ऐकते खूप वेगवेगळ्या ठुमरी गायकांनी कसं हे मांडलं आहे काय ह्याच्यात विचार आहे कसं एक्सप्रेस केलं आहे कारण ठुमरी खरं सांगायचं तर शिकायला पण अवघड आहे शिकवायला पण अवघड आहे खूप अवघड आहे कारण त्याला काही असा फिक्स फ्रेमवर्क नाहीये किंवा फिक्स स्ट्रक्चर नाही की ह्याच्यानंतर हे ह्याच्यानंतर ते ते बऱ्यापैकी आपल्या मूडवर वर, वर डिपेंडेंट डिप, हो, हो। हो। आहे तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्याच्यात ऐकायला लागतं हो। तर जसं आता काही रागां जसं आता खमाज आहे पिलू आहे असे खास ठुमरीचे राग आहेत हो। तर ह्याच्यावर मी वेगळं चिंतन करते ते वेगळ्या अँगलनी ऐकते मग बोल कसे करतायत बोल बनाव कसं ठेवतात ते वेगळं ऐकते की ह्याच्यात कसं एक्सप्रेस करतायत या बोलाला किंवा लग्गी चालू असताना काय कसं म्हणतायत म्हणजे कुठे तबला प्लेअरला स्पेस देत कुठे आपलं म्हणतायत किंवा तर हे बऱ्यापैकी शिक्षण मला वाटतं ऐकण्यानी होतं बरोबर आहे आणि तसा मग त्याच्यावर विचार करून तो तो म्हणजे रियाज करताना स्पेशली आता हे मला सांगावसं वाटतं की मी असा एक फिक्स्ड पॅटर्न नाही फॉलो करत की ह्याच्यानंतर हे पाहिजे मला त्यावेळेस जे नाही येते त्याचा मी रियाज करते परफेक्ट कारण रियाज म्हणजे कॉन्सेप्टच ही आहे की जे, जे नाही येते ते करत बसायचं बरोबर आहे तर त्यावेळी ख्याल असो ठुमरी असो किंवा जे काय कुठलंही जे काय मला असं वाटतंय त्यावेळी ह्याच्यावर मला अजून काम करायचं तर तेवढ्याच वर मी फोकस करते बाकीचं नाही करत बसत कारण जसं मी म्हटलं प्रायोरिटी की कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची क्या बात बरं आता मला अजून एक असंच मनात एक असाच एक विअर्ड असा प्रश्न आलाय की समजा जर तू गाणारी नसली असती तर तुला काय करावं असं वाटलं असतं बेसिकली ताई मी क्रिएटिव आहेच म्हणजे अपार्ट फ्रॉम गाणं किंवा इवन थोडं मला मॅनेजमेंटमध्ये पण रस आहे आता मला असं एक इन्स्टिट्यूशनशी असोसिएटेड झाल्यामुळे असं मला एक तोही अँगल स्वतःचा कळतो की मॅनेजमेंट रिलेटेड गोष्टी पण मला थोड्या थोड्या हा आवडतात थोड्या जमू पण लागल्यात पीपल मॅनेजमेंट ज्याला म्हणतात तर मला असं वाटतं की मी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊ शकले असते किंवा दुसऱ्या कुठल्या क्रिएटिव्ह मध्ये पण जाऊ शकले असते असं मला वाटतं आणि काय म्हणतात त्याला एक गवय्या सो खवय्या तर त्याच्यामुळे शंभर टक्के तुलाही खाण्याची आवड असणार तर तशीच बनवायची पण आवड आहे का बनवायची आवड आहे पण रोजने <laughs> <laughs> म्हणजे काही खास असेल ज्याच्यात काही परत क्रिएटिव्हली काहीतरी करायचं असेल असेल तर ते जास्ती आवडतं आणि हे डेफिनेटली मला सांगावंसं वाटतंय ते ताई की आमच्या घरी हो। माझी आई आमच्याबरोबर असते तर आईच्या आईच आमचा संसार चालला आहे असं झालं लिटरली कारण मी पण बऱ्यापैकी नसते माझी मुलगी लहान तिला आई सांभाळते मिस्टर पण बऱ्यापैकी नसतात हो। तर आईवर आम्ही बऱ्यापैकी रेस्पॉन्सिबिलिटी टाकून दिली की आता हे संसार तुझंच आहे आपण आई समजा <laughs> पण तो एक खूप आधार असतो मला खूप सपोर्ट असतो तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या गोष्टीत सुरळीत होऊन हो रसिका हो इतकी गुणी आर्टिस्ट आहे रुचिरा तर तिला बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराने संगीत नाटक अकॅडमीने तिला सन्मानित केलेलं आहे पण मला हे तुझ्याकडून तर जाणून घ्यायचं आहे की कारण काय असतं बघ बरेचदा आपल्या बायोडाटामध्ये इतका मोठा असतो की कार्यक्रमाच्या गडबडीत हल्ली कोणी पूर्ण बायोडाटा वाचत नाही आणि मुख्य रसिकांनाही पण त्याची अपेक्षा नसते त्यावेळेला कारण प्रत्यक्ष गाणं ऐकण्यात त्यांना इंटरेस्ट असतो पण मला आज ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने मुद्दाम तुझ्याकडून समजून घ्यायचं आहे की तुला असे अजून किती पुरस्कार मिळालेले म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे मला माहिती आहे आता खरं सांगायचं ताई तर ता काही आता पुरस्कार हे आपल्या प्रवासात काही काही एक म्हणजे पावती असते आपल्याला की जे जे आपण शिकलो हो ती एक पावती असते आणि एक जबाबदारीची जाणीव पण हो, असते हो, हो. तर असे काही पुरस्कार लहानपणापासून मिळत आले मला जसं अगदी लहान असताना ते आपल्या लहानपणी आकाशवाणीची कॉम्पिटिशन असायची तर त्याच्यात पहिली आले होते मी भारतात हे मला वाटतं नाइंटी नाईनची गोष्ट त्याच्यानंतर बरेच काय काय पुरस्कार मिळत गेले मग काही त्याच्यातले जे मला माइलस्टोन्स वाटतात हु, की हु, जे मला असं वाटतं की ज्यांनी मला असं वाटलं की खूप म्हणजे ज्याला म्हणतात समाधान तर त्यातले काही म्हणजे जसं आता हा उस्ताद बिस्मिल्ला हो। युवा पुरस्कार भारत सरकारतर्फे आहे मग विदुषी किशोरीताई आमोणकर यांच्या नावाने एक सरस्वती साधना सन्मान मला मिळाला आहे मग रिसेंटली आत्ता आकाशवाणीची टॉप ग्रेड मिळाली मला तर मग युवा गायिका संगीत साधिका असे बरेच काय काय मिळत गेलेले पुरस्कार पण एक काही म्हणजे ज्याला म्हणतात ना पुरस्कारांपेक्षाही मोलाचं असे काही क्षण मला नक्कीच इथे सांगायचं वाटतात की एक एसआरएतनं बाहेर पडल्यावर काही वर्षांनी परत आमचं एक होमकमिंग फेस्टिवल त्यांनी ठेवलं होतं आणि त्याच्यात आम्ही सगळे गायला तिथे आमचं फेस्टिवलमध्ये गाणं होतं तर ते गाणं झाल्यावर गुरुजींनी जे एक, एक आशीर्वाद दिला मला किंवा त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघितली मी तर ते मी कधीच विसरू शकत नाही की तो एक सगळ्यात मोलाचा पुरस्कार मला मिळाला होता त्यावेळेस की असं वाटलं की अरे आपण एवढे कष्ट केलं त्याचं चीज काहीतरी होते, होते है। है। आपण बरोबर चाललोय <laughs> आज इतकं छान वाटतंय मला की बरेचदा असं होतं की कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण भेटतो आणि तेवढ्या वेळापुरती आपली छोट्याशा गप्पा होतात पण एक कलाकार घडत असताना ती रुचिरा कशी होती आज मला छान तुझ्याशी गप्पा मारून <laughs> ते अनुभवायला मिळालंय आणि तुझी इथे खूप सुंदर एक मैफिल पण आपण केली आहे तर आ... तर माजा, माजा ती पण माझ्या म्हणजे माझ्या नाही मला असं वाटतं ती तुझी मैफिल आम्ही युट्यूबवरती प्रसारित केलेली आहे त्याला नेहमी ऐकणारी लोक आहेत आणि जेव्हा ते आमच्यापर्यंत त्यांच्या प्रतिक्रिया कळवतात की हे छान होतं ह्या गाण्यातलं हे छान तर खूप छान वाटतं की एक कलाकार म्हणून ती आपल्याला पावती मिळत असते आणि आज तू एक स्त्री म्हणून पण तुझे जे काही छान विचार सांगितलेस तर ते मला असं वाटतं नक्कीच पुढच्या लोकांच्यासाठी म्हणा किंवा मा, माझ्यासारख्या तुझ्या मैत्रिणींना पण ऐकून छान <laughs> वाटतं की हा म्हणजे आमची जशी धांदल उडते कधी कधी तशीच तुझी पण उडते हो, त्याच्यामुळे वी हो। आर ऑन द सेम नोट वी आर ऑन असं तर त्याच्यामुळे खूप छान वाटतंय आणि थँक्यू तू आपण जवळपास मला असं वाटतं दोन महिने ही आपली हो। पॉडकास्ट आपण प्लॅन करत होतो हो, पण हो, हो, फायनली तुला आज वेळ हो, मिळाला आणि हो, तू तेवढ्यासाठी पुण्याहून <laughs> आमच्यासाठी आलीस <laughs> खूप खूप थँक यू आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि रसिक हो अशाच नवीन आर्टिस्टच्या बरोबर आपण परत भेटत राहू तेव्हा आजचा एक तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते की रुचिरा केदार ही कुठल्या घराण्याची गायिका आहे हे आम्हाला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा म्हणजे आम्हालाही कळतं अगं की त्यांनी आपला हो। एपिसोड पूर्ण बघितलाय आणि नक्की बघितलाय तर ही पण हल्ली जरा खात्री हो। करून घेतो म्हणजे आम्हाला छान वाटतं हो। हो। कारण काय हा आमचा एक प्रवा प्रयत्न आहे की आपला शास्त्रीय संगीत किंवा आपलं अभिजात संगीत हे प्रत्येक रसिकापर्यंत पोचावं अशी एक आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या त्याच्यासाठी म्हणून आम्ही एक छोटंसं काम करतोय तेव्हा परत पुढच्या आर्टिस्टच्या बरोबर वर आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार नमस्कार मला खूप खूप धन्यवाद द्यावेसे वाटतात ताई मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच थँक्यू